वा दादा आज तू लवकर आलास खेळायला <laughs> खूप वेळ आहे येस, येस। म्हणूनच मी आज लवकर आलोय मी असं ऐकलंय की तू आईकडे माझ्याविषयी तक्रार करत होतीस की मी तुला पुरेसा वेळ देत नाही मी एकही दिवस रुटीन बदलत नाही म्हणून म्हणून मी तुझ्यासाठी आहे आज, आज आपण प्रश्न मंजूषेचा खेळ खेळूया तू म्हणाल तस पण आपल्याला बागेत पण जायचंय ना नक्की हो अर्थातच आधी खेळ खेळूया आणि मग बागेत जाऊया चालेल मी खूप उत्साहात आहे बर आता मला सांग की तू म्हणत होतीस की मी रुटीन मध्ये काहीच बदल करत नाही आता मला बदल या शब्दाचा नक्की अर्थ काय सांगशील होत दादा बदल म्हणजे बदल म्हणजे एखादी गोष्ट हो किंवा अवस्था जिने कायम सारखी राहत नाही किंवा काहीतरी घडत असते तेव्हा अगदी बरोबर तर आज आपण बदलांबाबत प्रश्न खेळ खेळूया अरे तुझा मित्र आर्णव घरी असेल का आपण बोलूया का म्हणजे अजून एक प्लेअर मिळेल आपल्याला खेळायला तर आता तुम्हाला बदलांविषयी काही गोष्टी सांगतो आणि मग तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या ओके ज्याचं उत्तर बरोबर असेल त्याला एक गुण मिळेल चालेल ओके आता मी आत्ता जो चहा प्यायला तो कसा करतात हे तुम्हाला माहिती आहे का हो दादा आपण पहिल्यांदा पाणी उकळतो मग त्यात साखर चहा मसाला किंवा आला घालतो ओके okay. हे सगळं झाल्यावर त्यात चहा घालतो आणि आणखी थोडा वेळ उकळतो थो। आणि त्यात दूध घालतो मग चहा पिण्यासाठी तयार होतो बरोबर तू खूप छान निरीक्षक आहेस आता मला सांगा हे सर्व घटक आपण गायलेल्या चहाच्या पावडर पासून मिळवू शकतो का नाही दादा असं कसं शक्य आहे बर समजा आपण ते मिश्रण वाळवलं तर स्वतंत्र करणं शक्य आहे का नाही दादा कारण आपण पावडरीतून चहाचा अर्क उकळून काढून घेतला आता त्याच्यात वापरण्यासारखे काहीच शिल्लक नाही आणि साखर पण विरघळलेली आहे ना ती आता आत्ता प्यायलेल्या चहात होती आता ती कशी बरं परत मिळणार बरोबर याचा अर्थ चहा पावडर काय किंवा कुठलेच घटक आपल्याला परत मिळवता येणार नाही बरोबर यालाच अपरिवर्तनीय बदल असं म्हणतात हे कसं काय घडलं नैसर्गिकरित्या का आपल्यामुळे आपल्यामुळे म्हणजे हा बदल आहे बरोबर बरोबर पण हा चांगला बदल आहे हो का नाही आपल्याला अशा पद्धतीने बनवलेला चहा खूप आवडतो म्हणून त्याला आपण उपयुक्त बदल म्हणतो आता तुम्ही मला नैसर्गिक अपरिवर्तनीय आणि उपयुक्त बदलाचं उदाहरण सांगू शकता का आता माझी पाणी कैरी उन्हाळ्यात पिकल्यावर पिवळा रसदार असा आंबा तयार होतो आहा सुद्धा तोंडाला पाणी सुटलं अगदी बरोबर हुशार मुलगा आहेस आता मला नैसर्गिक अपरिवर्तनीय आणि हानिकारक बदलाचं उदाहरण सांगा पटकन जो पहिल्यांदा उत्तर देईल तेल त्याला एक गुण मिळेल कमान दादा मला उत्तर माहितीये हा सांगलीत मुसळधार पावसामुळे पूर आल्याची चित्र आम्ही पाहिली आहेत खूप प्राणी सुद्धा मेले हे सर्व खूपच भीतीदायक होत याची टीव्हीवर बातमी बघताना मी, मी खूपच रडलो होतो तुझं बरोबर आहे जेव्हा भूकंप दुष्काळ सुनामी समुद्रकिनारी येणारं वादळ ही सर्व नैसर्गिक अपरिवर्तनीय बदलाचे उदाहरण आहेत जे खूप हाहाकार माजवतात बर मानवनिर्मित अपरिवर्तनीय हानिकारक बदलाचं उदाहरण सांगू शकाल मला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे कागद बनवण्यासाठी वृक्ष तोड करतात आम्हाला बाईंनी सांगितले होते की आपण कागद जपून वापरायला पाहिजे वाया घालविता कामा नये कारण त्याच्यासाठी खूप झाडे तोडावी लागतात आणि झाडे उगवण्यासाठी खूप वर्षे लागतात म्हणून शास्त्रज्ञ कागदाऐवजी वेगळे वेगळे पर्याय शोधत आहेत तसेच झाडे तोडल्यामुळे तापमान पण वाढते आठवते दादा आपण सुट्टीत डोंगरावर फिरायला जायचो ते तिथे किती छान गार वाटते मला अजूनही आठवते कि मी तिथल्या कच्च्या रस्त्यावर सायकल चालवायचे आणि आपण झाडाच्या सावलीत गप्पा मारत बसायचो ओके okay. मला तुझा मुद्दा कळतोय बर का तर आतापर्यंत आपण नैसर्गिक मानवनिर्मित अपरिवर्तनीय उपयुक्त हानिकारक बदलांसंबंधी चर्चा केली जर तुम्हाला कोणी जादूची कांडी दिली आणि बरोबर उलट बदल करू शकलो तर किती छान वाटेल ना तुम्हाला पहिल्यांदा काय बदलायला आवडेल दादा जर मला जादूची कांडी मिळाली तर मला झाडे खूप उंच झालेले बघायला आवडतील मग मला डांबरी रस्त्या शेजारी कच्चे रस्ते बनवायला आवडतील ज्या रस्त्यावर मी सायकल चालवू शकेन आणि झाडांची दिवसभर सावली आवडेल आणि बऱ्याच गोष्टी बदलायला ओके बर 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 मला कळलं आता तुला काय म्हणायचंय मी तुला एखाद्या दिवशी सांगेन की के माणसांनी केलेल्या चुका कशा दुरुस्त करण्यासाठी जगात काही लोक कष्ट करतायत पण आता आपण परिवर्तनीय बदलांबद्दल बोलूया पहिल्यांदा तुम्ही मला उदाहरण सांगा आणि मग ते कसे बदलता येते ते सांगा बरोबर दादा हे तर अगदी सोपं पा आहे पाणी जर फ्रीज मध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ तयार होतो गॅसवर उकळायला ठेवलं तर त्याची वाफ बनते बरोबर जर पाण्याचं तापमान शून्य अंशापेक्षा कमी केलं तर त्याचा बर्फ होतो आणि जर शंभर अंशापेक्षा जास्त उकळलं तर त्याची वाफ होते कक्ष तापमानावर जर तुम्ही बर्फ ठेवला किंवा पाणी गरम केलं तर काय होईल बर्फ वितळेल आणि त्याचं पाण्यात रूपांतर होईल जर आपण वाफ एखाद्या ग्लासमध्ये कोंडली आणि गार केली तर काय होईल या वाफेचं परत पाण्यात रूपांतर होईल का ओके आपण आता एक साधा प्रयोग करून बघूया आता मी या ग्लासमध्ये बर्फाचे दोन तुकडे टाकतो ओके हां आता तुम्ही काय निरीक्षण केलं तुम्हाला पाण्याच्या रंगात काही बदल जाणवला का या पाण्याची चव बघा आता मला सांगा चवीत काही बदल झालाय का नाही नाही चव तीच आहे ह्या बदलाला परिवर्तनीय भौतिक बदल असं म्हणतात जेव्हा एखादा पदार्थ परत त्याच्या मूळ स्थितीत येतो तेव्हा त्याला परिवर्तनीय बदल म्हणतात आणि जेव्हा पदार्थाचे गुणधर्म बदलत नाहीत जरी त्यांची अवस्था बदलली तरी अशा बदलांना भौतिक बदल असं म्हणतात आता तुम्ही मला असं उदाहरण सांगा ज्याच्यात पदार्थाचे गुणधर्म कायम स्वरूपी बदलतात um, हे उत्तर द्यायला थोडं अवघड आहे पण आम्हाला विचार करू दे अरे हो समजलं आपण दूध उकळतो मग त्याचे आपण साईचे दही तयार करतो हे दही घुसळल्यावर लोणी येते जे गरम केल्यावर तूप मिळते आता आपण परत दूध मिळू शकत नाही याचाच अर्थ हा कायमस्वरूपी बदल आहे बरोबर अगदी बरोबर आहे अशा बदलांना रासायनिक बदल म्हणतात असा बदल ज्याच्यामध्ये पूर्णपणे नवीन गुणधर्म मूळ पदार्थांपेक्षा वेगळे तयार होतात अशा बदलांना रासायनिक बदल असं म्हणतात तसंच असं काही बदल असतात जे शीघ्र होतात तर काही बदलांना होण्यास वेळ लागतो झाडावरून फळ पडणे हा शीघ्र बदल आहे पण आंबा पिकण्यास वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे बाळाचा जन्म होण्यापूर्वी ते आईच्या गर्भात नऊ महिने असते बरोबर आता शेवटचा प्रश्न तुम्हाला माहिती आहेच दिवसानंतर असते पियू तू कधी उल्का वर्षाव पाहिलायस का तुम्हाला सांगू शकशील का की आता पुढचा वर्षाव केव्हा होणार आहे ते नाही ग आपण काहीच अंदाज करू शकत नाही असे बदल जे एकदाच होतात आणि ते होतीलच याचा सुद्धा अंदाज करणे शक्य नसते त्यातूनही बदल झालास तर केव्हा होईल हेही सांगता येत नाही अशा बदलांना अनावरती बदल असं म्हणतात पण तुम्ही अमावस्या व पौर्णिमा केव्हा असेल हे सांगू शकता बरोबर असे बदल जे ठराविक कालावधीनंतर घडतात त्यांना आवर्ती बदल असं म्हणतात समजलं तर आणि अर्णव आता मला सांगा मी कोणकोणते बदल तुम्हाला सांगितले नैसर्गिक मानवनिर्मित भौतिक रासायनिक आवर्ती अनावर्ती उपयुक्त हानिकारक शीघ्र सावकाश परिवर्तनीय अपरिवर्तनीय अगदी बरोबर आता मी बदल सांगितल्यावर तुम्ही या सहा बदलापैकी तो बदल कुठल्या गटात बसतो ते सांगा उदाहरणार्थ मी जर म्हंटल की मला पित्ताचा त्रास होतोय तर तुम्ही मला सांगा की तो बदल नैसर्गिक आहे का मानवनिर्मित भौतिक किंवा रासायनिक आवर्ती किंवा अनावर्ती उपयुक्त किंवा हानिकारक शीघ्र किंवा सावकाश परिवर्तनीय किंवा अपरिवर्तनीय बरोबर तयार सुरुवात करूया ओके क्रूड तेलापासून पेट्रोल प्लास्टर ऑफ पॅरिसपासून गणपतीच्या मूर्त्या बनवणे तांब्याची भांडी हिरवी होणे केस पांढरे होणे केसांना रंग लावणे कापराचे जळणे आता मला खात्री झाली आहे की तुम्हाला बदल कसे घडतात हे कळलंय आणि त्यांचा आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो हे तुम्हाला चांगलंच समजलंय आव्हान हवामानातील बदल आणि जगात वाढणारे तापमान याची माहिती गोळा करा या बदलांना कसे सामोरे जायचे आणि तुम्ही याबाबत काय करू शकता याबद्दल तुमच्या मित्रांशी आणि शिक्षकांशी चर्चा करा